मधुरया इति करता तृतीया विभक्ती म्हणजे मधुरया हा कर्ता आहे आणि म्हणून तो तृतीया विभक्तीमध्ये आहे इति कर्म प्रथमा विभक्तीमध्ये तथाच प्रथम पुरुष म्हणजे सुधाखंडा हा, हा शब्द कर्मपद आहे म्हणून त्याची प्रथमा विभक्ती आहे आणि हे पद पुरुषात देखील आहे इति क्रियापदं अत्र प्रथम पुरुषा बहुवचनं म्हणजे आनीय या क्रियापदामध्ये प्रथम पुरुष बहुवचन दिसते क्रियापदं अनुसरति अत कर्मवाच्यम क्रियापदं इदम म्हणजे क्रियापद हे कर्मपदानुसार चालते म्हणून हे क्रियापद कर्मवाच्य म्हणजे कर्म, कर्म सांगणारे किंवा कर्मप्रधान असणारे आहे ग्रंथः पठ्यते अत्र इति कर्ता तृतीया विभक्ती म्हणजे अस्माभिः हा करता आहे आणि म्हणून तो तृतीया विभक्तीमध्ये दिसतो ग्रंथ हा कर्म प्रथमा ही म्हणजे ग्रंथ हा हा कर्मपदातला शब्द आहे आणि म्हणून त्याची प्रथमा विभक्ती दिसते पठ्यते क्रियापदम प्रथम पुरुषस्य एकवचनस्य म्हणजे पठ्यते हे क्रियापद आहे प्रथम पुरुषी एकवचनाचे क्रियापदं कर्मपदम् अनुसरति अतः कर्मवाच्यम् क्रियापदम् इदं म्हणजे क्रियापद हे कर्मपदानुसार चालते म्हणून हे क्रियापद कर्मवाच्य म्हणजे कर्म, कर्म सांगणारे किंवा कर्म प्रधान असणारे आहे मुलांना आपला पाठ या भागासोबतच संपला आहे तरी आपण एक प्रश्न पाहूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन उजळणी सत्रात